काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जळगाव दौऱ्यावर आहेत. नाना पटोले यांच्या उपस्थितीत अजून येथे शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. या शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना नाना पटोले म्हणाले की GST आणि नोटबंदी नंतर मोदींचा खरा चेहरा समोर आला. अच्छे दिन आएंगे या वाक्यामुळे सर्वजण वाहत गेले, त्यामुळे त्यामध्ये मी देखील होतो असा आवर्जून उल्लेख या शेतकरी मेळाव्याला संबोधताना नाना पटोले यांनी केला आहे. मला प्रदेशाध्यक्ष होता आलं आणि काँग्रेसच्या या महान परंपरेला, ज्या महान परंपरा आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घडल्या, फैजपूरच्या या ठिकाणी असेल, वर्ध्याला सेवाग्राम मध्ये असेल, अशा अनेक स्थळ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ श्रेष्ठ, मग महात्मा गांधीजी असतील, आमच्या नेत्या इंदिराजी गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, आपल्या इथं तर सोनियाजी आणि राजीवजी स्वतः या ठिकाणी येऊन गेले. अशा या स्थळाला जाऊन त्या ठिकाणच्या सगळ्या जुन्या आठवणी आणि ह्या आठवणीच आपल्या जीवनातल्या प्रेरणा असतात आणि ह्या सगळ्या प्रेरणा घेऊन जेव्हा आता मी पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचेल, तर या अधिवेशनाचं त्या काळातलं जे काँग्रेसच्या आपल्या पूर्वजांच्या मनात आणि त्यावेळेसच्या इंग्रजकालीन अत्याचारी सरकारच्या विरोधात जी काही आग मनात होती, ती आग केंद्रामध्ये असलेल्या मोदी सरकारला बरखास्त करण्यासाठी, त्याला पायउतार करण्यासाठी ही आग घेऊन मी या ठिकाणातून जातो आहे याचा अनुमान आहे. ज्या पद्धतीनं केंद्रात जेव्हा सरकार आल्यानंतर आजच्या दिनची आपल्याला सगळ्यांना स्वप्न दाखवलं आणि आजच्या दिनाच्या स्वप्नामध्ये आपण सगळेजण पाहून गेलो, त्याच्यातला मी पण येत होतो. मी पण 2014 मध्ये खासदार झालो. खासदार झाल्यानंतर सगळ्यांच्या अच्छा दिन येईल असं अपेक्षित होत, पण 2016 मध्ये आणि 2017 मध्ये जेव्हा नोटबंदी आणि GST आणली गेली आणि या नोटबंदी आणि GST मध्ये जो खरा चेहरा भाजपचा होता, जो खरा RSSचा चेहरा होता, जो सातत्यानं या देशाच्या विरोधातला होता, तो चेहरा स्पष्ट झाला आणि नरेंद्र मोदींच्या समोर त्यावेळेस आपल्या भागातले खासदार तातडी पण आता नाही होते, ते होते सगळे महाराष्ट्रातले सगळे खासदार, मध्यप्रदेशचे खासदार. आणि तेव्हा जेव्हा